हब्बू पुजारी आणि पालखी भक्त मंडळाच्या वतीनं तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तगणांसाठी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षी लाखो भक्तगण आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी मार्गस्थ होतात. या भक्तगणांसाठी अनेकांतर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. दरम्यान श्री सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी हब्बू पुजारी आणि पालखी भक्त मंडळाच्या वतीनं या भक्तगणांसाठी प्रतिवर्षी सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसादाची सोय करण्यात येते. यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात श्री सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. असंख्य भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री सिद्धेश्वर मंदिर भक्तगणांच्या उपस्थितीनं फुलून गेलं होतं. महाप्रसाद घेऊन ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात भक्तगण तुळजापूरकडे रवाना झाले. दरम्यान गुरुराज हब्बू यांनी या संदर्भात इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. सिद्धरामेश्वरचे पुजारी प्रतिवर्षी आम्ही पौर्णिमाच्या 2 दिवस आधी तुळजापूरला चालत जाणाऱ्या भाविकांसाठी इथं प्रसादाची सोय असते. येथे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातून भाविक चालत जाणाऱ्यांना सध्या पौर्णिमाच्या 2 दिवस आधी जवळजवळ 8-10 वर्षापासून प्रसादाची सोय केली जाते. त्यात भात, आमटी आणि गोड म्हणून शिरा असं हे पुजारी व भक्त मंडळांतर्फे हे सोय ठेवलेले असते. साधारणतः किती भाविकांनी महाप्रसादचा लाभ? साधारण दरवर्षी 5 ते 7 हजार भाविक येथे महाप्रसादाचे हे घेतात. या प्रसंगी आनंद हब्बू, शिवशंकर हब्बू, सुमित हब्बू, राजेश हब्बू, शुभम हब्बू, सिद्धेश हब्बू, उमाकांत अलुरे, शांतू बामणे तसंच पालखी भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून हब्बू पुजारींतर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे.